Next, let I is equal to, consider the given equation. For the last paper, the third term calculate kara. Yati kari x square cha coefficient already plus 1 hai. Now calculate the third term. The third term is equal to, formula hota, coefficient of x, yati kari minus 5 divided by 2 bracket square is equal to minus 5 cha jar square kela tar to yenar hai 25 and ya 2 cha jar square kela tar to yenar hai 4. Third term calculate kara. Step number 2 madhe ji third term calculate kelele aahe tila ekda add kara and ekda subtract kara, pan nehmi x cha nantar kara. So it is equal to integration of 1 divided by he root as it is x square minus 5x. Ata x cha nantar hi third term ekda add kara ani ekda minus kara. So plus 25 divided by 4 minus 25 divided by 4 and you plus 6 as it is. So plus 6 dx. Third term add and subtract kili. Tyanantar he je equation ahe yana perfect square madhe lya. Parat perfect square madhe lihnyasathi ज्या ठिकाणी थर्ड टर्म तुम्ही ऍड केली या ठिकाणी ही थर्ड टर्म ऍड केली तर इथून इथपर्यंत x स्क्वेअर पासून ज्या ठिकाणी थर्ड टर्म ऍड केली आहे तिथपर्यंत इक्वेशन घ्या. त्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी स्क्वेअर रूट ऍज इट इज याचं स्क्वेअर रूट घ्या. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x येणार आहे. या x चं साइन घ्या. या ठिकाणी हे मायनस आहे मायनस आणि ही जी थर्ड टर्म ऍड केलेली आहे 25 डिवाइडेड बाय 4 त्याचा स्क्वेअर रूट घ्या. तो स्क्वेअर रूट ऑफ 25 डिवाइडेड बाय 4 तर 25 चा स्क्वेअर रूट येणार आहे 5 आणि 4 चा स्क्वेअर रूट येणार आहे 2. तर याचा जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर ते येणार आहे 5 डिवाइडेड बाय 2. सो दिस इज 5 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत हे जे दोन नंबर आहेत त्या दोन नंबरचं एडिशन this is minus 25 divided by 4 plus 6. Okay, division मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. परत हे क्रॉस मल्टिप्लिकेशन ने सॉल्व करा. सो 1 into minus 25 minus 25 इथे प्लस आहे प्लस 4 into 6 that is 24 divided by 1 into 4 ह्या दोन नंबरचं जर मी एडिशन केलं तर ह्याचं आन्सर मला भेटायला लागले मायनस 1 डिवाइडेड बाय 4. सो हे त्या दोन नंबरचं जर एडिशन केलं तर आन्सर भेटेलय मायनस 1 डिवाइडेड बाय 4. म्हणून या ठिकाणी मायनस 1 डिवाइडेड बाय 4. तर परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिलं. सगळ्यात शेवटी फॉर्म्युला यूज करा. नऊ या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे रूटच्या मध्ये साहजिक आहे. मला फॉर्म्युला रूटच्या मध्ये यूज करावा लागेल. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स असा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला होता. लॉग ऑफ मोड x प्लस लॉग ऑफ मॉड x प्लस जे रूट आहे त्याला घ्या. सो रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नाऊ हियर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय हे रूट हा पार्ट ऍज इट इज. आता हा जर मला फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर जो नंबर आहे तो स्क्वेअर मध्ये प्रेझेंट पाहिजे. ह्या 1 बाय 4 ला स्क्वेअर मध्ये लिहा हा पार्ट ऍज इट इज. सो एक्स मायनस 5 डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर ऍज इट इज हे मायनस. आता 1 बाय 4 ला जर स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल तर 1 चा स्क्वेअर हा 1 च येणार आहे. 1 चा
तिथे 4 आहे हा 2 चा स्क्वेअर आहे सो 1 डिवाइडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर dx हे 1 बाय 4 ला स्क्वेअर मध्ये लाय सो 1 डिवाइडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर नाउ अप्लाई द फॉर्म्युला सो इट इज इक्वल टू log ऑफ mod आता हे दोन इक्वेशन जर मी कंपेयर केले तर हे झालं x आणि या ठिकाणी a झालं 1 डिवाइडेड बाय 2 हे जे आहे हे x आहे हे जे आहे हे a आहे सो x प्लस रूट x आता माझ्याकडे झालं x मायनस 5 डिवाइडेड बाय 2 सो x मायनस 5 डिवाइडेड बाय 2 प्लस या ठिकाणी रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर होतं प्लस हे रूट एज इट इज घ्या सॉरी हे रूट एज इट इज घ्या या ठिकाणी रूट आहे रूट x मायनस 5 बाय 2 त्याचा स्क्वेअर मायनस 1 बाय 2 त्याचा स्क्वेअर नेक्स्ट 1 डिवाइडेड बाय रूट 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx सो लेट I इट इज इक्वल टू ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा पहिल्या स्टेप मध्ये थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा पण या ठिकाणी x स्क्वेअरचा कोएफिशिएंट जो आलेला आहे तो आलेला आहे 2 मग x स्क्वेअरचा कोएफिशिएंट जर प्लस 1 असेल तर मला डायरेक्ट थर्ड टर्म कॅल्क्युलेट करता येणार आहे तर x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 2 आलेला आहे तो प्लस 1 आणायचा कसा जो एक्स स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशिएंट आहे या ठिकाणी आहे 2 त्याला कंप्लीट इक्वेशन मधून कॉमन काढा 2 कॉमन काढले एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट या ठिकाणी 2 होता 2 कॉमन काढलं याला 2 ने डिवाइड करा याला 2 ने डिवाइड करा याला पण 2 ने डिवाइड करा याला जर मी 2 ने डिवाइड केलं तर हे मल्टीप्लाय मधले 2 याला 2 ने डिवाइड करा याला 2 ने डिवाइड करा आणि याला 2 ने डिवाइड करा हे 2 2 या ठिकाणी कॅन्सल झाले या ठिकाणी राहिलं एक्स स्क्वेअर प्लस हे 2 2 या ठिकाणी कॅन्सल झाले या ठिकाणी राहिलं x आणि प्लस या ठिकाणी राहिलं 1 बाय 2 dx नाउ इज इक्वल टू आता हे जे 2 आहे हा जो ब्रॅकेट आहे त्याला हे मल्टीप्लाय मधले 2 हा कॉन्स्टंट आहे मग कॉन्स्टंट जर आला तर त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या पण हे जे 2 आहे हे रूटच्या मध्ये हवे रूट ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय हे जर असं असेल तर ह्याला असं लिहिता येते रूट ए सेपरेट इंटू रूट एक्स प्लस वाय सेपरेट सिमिलरली है इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय हे दोघे एकमेकांना हे 2 आणि हा ब्रॅकेट एकमेकांना मल्टीप्लाय मध्ये आहे तर 2 चं रूट सेपरेट आणि हा जो ब्रॅकेट आहे याचं रूट सेपरेट होणार आहे तर रूट 2 सेपरेट इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बाय 2 सेपरेट इट इज इक्वल टू नाऊ हा जो रूट 2 हा कॉन्स्टंट आहे ते कंप्लीट डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय मधला कॉन्स्टंट आहे मग कॉन्स्टंट आला त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या पण हा जो रूट 2 कॉन्स्टंट आहे हा डिनॉमिनेटरला जरी तुम्ही रूट 2 हे जर बाहेर घेतलं तर ते रूटच्या मध्येच बाहेर घ्या सो इथे राहणार आहे 1 डिवाइडेड बाय रूट 2 रिमेनिंग पार्ट ऍज इट इज सो रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बाय 2 dx आता या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट मला 1 भेटला थर्ड टर्म काढण्यासाठी नाउ कॅल्क्युलेट द थर्ड टर्म थर्ड टर्म इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ एक्स या ठिकाणी हे जे एक्स आहे याचा कोएफिशिएंट 1 आहे सो 1 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आता 1 चा जर मी स्क्वेअर केला तर ह्याचा आंसर 1 भेटणार आहे डिवाइडेड बाय तर 2 चा जर मी स्क्वेअर केला तर आंसर भेटणार आहे 4 पहिल्या स्टेप मध्ये थर्ड टर्म कॅल्क्युलेट केली नाउ सेकंड स्टेप ऍड अँड सबट्रॅक्ट थर्ड टर्म
after x ही जी equation है इधर third term calculate के लिए है एकदा add करा एकदा minus करा पर नेमी है x का नंतर करा is equal to हाँ 1 by root 2 constant as it is so 1 by root 2 integration of 1 divided by the root as it is x square as it is plus x as it is now add and subtract this third term in given equation so x anantar add kara ita x hota like the add kara so plus 1 by 4 like it minus kara so minus 1 by 4 एक्शन नंतर ही थर्ड टर्म ऐड आणि माइनस केली आणि जो राहिलेला पार्ट आहे तो प्लस 1 बाय 2 ऍज इट इज dx इट इज इक्वल टू ए 1 बाय रूट 2 ऍज इट इज 1 डिवाइडेड बाय आता जी हे जे इक्वेशन आहे त्याला ऍड आणि सबट्रॅक्ट केलं नऊ या इक्वेशन ला आता परफेक्ट स्क्वेअर मध्ये आहे रूटच्या मध्येच ल्या परच परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी ज्या ठिकाणी थर्ड टर्म ऍड केली या ठिकाणी थर्ड टर्म ऍड केलेली आहे x स्क्वेअर पासून ज्या ठिकाणी थर्ड टर्म ऍड केली तिथपर्यंत इक्वेशन घ्या त्याचा स्क्वेअर रूट घ्या x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येणार आहे x हे x चं साइन घ्या इथं प्लस आहे प्लस परत याचा स्क्वेअर रूट घ्या हे जे आहे 1 बाय 4 याचा जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर 1 चा स्क्वेअर रूट येणार आहे 1 डिवाइडेड बाय हे जे 4 आहे त्याचा स्क्वेअर रूट येणार आहे 2 सो 1 बाय 2 त्याचा स्क्वेअर परत हा जो पार्ट आहे या दोन नंबरचं जर मी एडिशन केलं त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सो मायनस 1 बाय 4 प्लस 1 बाय 2 हे 2 इंटू मायनस 1 दिस इज मायनस 2 प्लस 4 इंटू 1 4 डिवाइडेड बाय 4 इंटू 2 दॅट इज 8 आता मायनस 2 प्लस 4 जर काढलं तर ह्याचा आन्सर येणार आहे प्लस 2 डिवाइडेड बाय 8 दिस इक्वल टू 1 बाय 4 2 ने ह्या जर 8 ला डिवाइड केलं तर ते येणार आहे 1 बाय 4 आता ह्या दोन नंबरचे एडिशन जर केलं तर मला आन्सर भेटेल आहे प्लस 1 बाय 4 म्हणून या ठिकाणी प्लस 1 बाय 4 परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिलं आता सगळ्यात शेवटी फॉर्म्युला यूज करा हे रूटच्या मध्ये तर फॉर्म्युला मला रूटच्या मध्ये मधला यूज करायचा आहे इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सो इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू फॉर्म्युला होता लॉग ऑफ मॉड एक्स प्लस जे रूट आहे त्याला घ्या सो रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर नाऊ दिस 1 बाय रूट 2 दिस इज कॉन्स्टंट ऍज इट इज सो 1 बाय रूट 2 आता हा जर मला फॉर्म्युला यूज करायचा असेल तर हा जो नंबर आहे ए स्क्वेअर याला स्क्वेअर मध्ये लिहा हा पहिला पार्ट ऍज इट इज 1 डिवाइडेड बाय एक्स प्लस 1 बाय 2 त्याचा स्क्वेअर ऍज इट इज आता ह्या नंबरला जर स्क्वेअर मध्ये जर लिहायचं असेल तर 1 ऍज इट इज 4 ला लिहा 2 त्याचा स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 भेटणार आहे 2 चा जर स्क्वेअर केला तर शूट मला भेटणार आहे ते 1 बाय 4 नाऊ यूज द फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे 1 बाय रूट 2 ऍज इट इज आता हे दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केले तर हा जो पार्ट झाला हा झाला एक्स आणि हा जो रिमेनिंग पार्ट झाला दिस इज द ए तर फॉर्म्युला होता की 1 बाय रूट 2 ऍज इट इज लॉग ऑफ मॉड सो लॉग ऑफ मॉड एक्स प्लस तर एक्स या ठिकाणी आहे एक्स प्लस 1 बाय 2 सो एक्स प्लस 1 बाय 2 हे प्लस जे रूट आहे ते ऍज इट इज घ्या रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर
root x square plus a square तर या ठिकाणी माझे root आहे या ठिकाणी जे root आहे ते घ्या सो root x plus 1 by 2 त्याचा square plus 1 by 2 त्याचा square plus c let I is equal to the given integration consider करा तो ह्या example चा अगोदर ऐसे सर थोड़े से दूसरे basic लाते हैं जिन्हें सामतो root चा मधे जर plus number असेल हाँ जो 4 आहे हाँ positive number है तो ते तमाला square root भरते 2 पर here root चा मधे जर minus 4 असेल कि minus जर असेल तो हैं जर मैं square root घेतला तर ते भेटणार आहे 2i i चा मीनिंग आहे imaginary असा अर्थ असा आहे हे जे minus sign आहे हे मला root चा बाहेर इथे काढता येत नाही किंवा minus sign चा square root घेता येत नाही जर minus sign चा जर मी square root घेतला तर ते imaginary मध्ये जाते आता या ठिकाणी हे जे minus 2 आहे ज्यावेळेस मी constant बाहेर काढील त्यावेळेस हे जे माइनस आहे हे मला रूट च्या बाहेर काढता येत नाही माइनस चा जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर त्याचा आंसर भेटते आय मध्ये हे एग्जांपल थोडंस काळजीपूर्वक बघा इज इक्वल टू आता थर्ड टर्म जर मला कॅल्क्युलेट करायचे असेल तर x स्क्वेअर चा कोएफिशिएंट मला प्लस 1 पाहिजे आता या ठिकाणी x स्क्वेअर चा कोएफिशिएंट माइनस 2 यायला लागलाय तर कंप्लीट हे जे रूट आहे डिनोमिनेटरचं त्याच्यामधून x स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशिएंट म्हणजे माइनस 2 ला कॉमन काढा सो माइनस 2 आहे माइनस 2 माइनस 2 कॉमन काढायला लागलात याला पण माइनस 2 ने डिवाइड करा सो 3 डिवाइडेड बाय माइनस 2 हे जे माइनस 4x आहे याला पण माइनस 2 ने डिवाइड करा सो माइनस 4x डिवाइडेड बाय माइनस 2 आणि हे जे माइनस 2x स्क्वेअर आहे याला पण माइनस 2 ने डिवाइड करा सो माइनस 2 dx इट इज इक्वल टू नाउ इंटिग्रेशन ऑफ आता हे जो माइनस आहे हे रूटच्या मध्ये असल्यामुळे याला मला बाहेर काढता येत नाही यावेळेस ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट म्हणून याला बाहेर काढताल त्यावेळेस फक्त 1 बाय रूट 2 हे बाहेर निघणार आहे सो इट इज इक्वल टू हे 1 बाय 2 याला फक्त मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं 1 डिवाइडेड बाय रूट हा 2 कॉन्स्टंट होता याला मी बाहेर काढले हे माइनस साइन नंतर मला मध्ये ऍडजस्ट करायचे आहे हे माइनस एज इट इज सो माइनस आता हा जो ब्रॅकेट आहे हा माइनसला मल्टीप्लाय बदलाय म्हणून शेवटपर्यंत हा जो ब्रॅकेट आहे हा मला कंटिन्यू करावा लागतो जोपर्यंत माइनस मी हा ब्रॅकेटला मल्टीप्लाय करत नाही तोपर्यंत हा ब्रॅकेट कंटिन्यू करावा लागतोय आता हे माइनस भेटणार आहे हे प्लस भेटणार आहे हे प्लस भेटणार आहे माइनस माइनस प्लस होणार आहे हे 2 2 या ठिकाणी कॅन्सल झाले इथे येणार आहे हे 2 आता x स्क्वेअरचा जो पार्ट आहे तो प्लस भेटणार आहे तो प्लस x स्क्वेअर फक्त मी याला रीअरेंज करून लिहायला लागलोय या ठिकाणी भेटणार आहे माइनस हे माइनस हे माइनस 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 भेटणार आहे प्लस सो प्लस 2x हे प्लस आहे हे माइनस आहे तर प्लस माइनस भेटलं माइनस सो माइनस 3 बाय 2 dx नाउ कॅल्क्युलेट द थर्ड टर्म सो थर्ड टर्म इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ x या ठिकाणी 2 आहे डिवाइडेड बाय 2 ब्रैकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा ह्याचा आंसर भेटला 1 नाउ इट इज इक्वल टू हे 1 बाय रूट 2 एज इट इज इंटिग्रेशन ऑफ हे रूट हे माइनस साइन ला काहीच नाही करायचं माइनस साइन एज इट इज इनटू ब्रैकेट थर्ड टर्म एड एंड सबट्रैक्ट करा पण आफ्टर एक्स सो एक्स स्क्वेअर प्लस 2एक्स थर्ड टर्म इटली 1 सो प्लस 1 माइनस 1 हा रिमेनिंग पार्ट एज इट इज माइनस 3 डिवाइडेड बाय 2 सो माइनस 3 डिवाइडेड बाय 2 डीएक्स इज इक्वल टू
1 by root 2 as it is, integration of 1 divided by root as it is, minus sign as it is, add and subtract केल्याच्या नंतर आता हे जे इक्वेशन आहे याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लाय परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी ज्या ठिकाणी थर्ड टर्म ऍड केलात इथून इथपर्यंत इक्वेशन घ्या याचा स्क्वेअर रूट घ्या x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट भेटणार आहे x x चा साइन घ्या प्लस परत याचा स्क्वेअर रूट घ्या 1 चा जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते 1 भेटणार आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आता माइनस वन माइनस थ्री बाय टू जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं तर ह्याचा आंसर भेटणार आहे टू इंटू माइनस वन माइनस टू माइनस थ्री म्हणजे माइनस फाईव्ह डिवाइडेड बाय टू माइनस फाईव्ह डिवाइडेड बाय टू डीएक्स हा बाहेरचा जो ब्रॅकेट टाकलेला आहे तो मायनस साईन मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणून टाकलेला आहे आणि हा जो मधला ब्रॅकेट टाकलेला आहे याला मी स्क्वेअर मध्ये लिहिलेला आहे म्हणून हा ब्रॅकेट आलेला आहे नऊ आता सगळ्या शेवटी मला फॉर्म्युला युज करायचा पण त्याच्या अगोदर वन बाय रूट टू ऍज इट इज वन डिवाइडेड बाय ते मायनस साईन मी ह्या रूटच्या बाहेर काढलं होतं याला मध्येच ठेवलं होतं आता हे जे मायनस साईन आहे याने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा या बाहेरच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय करताना हा जो एक्स प्लस वनचा जो ब्रॅकेट आहे ह्याचं साईन प्लस आहे ह्या ब्रॅकेटच्या नंतरचं इथलं साईन ह्या ब्रॅकेटचं असणार आहे ह्या एक्स प्लस वन हा जो ब्रॅकेट आहे ह्याचं साईन प्लस आहे आणि हे जे फाईव्ह डिवाइडेड बाय टू आहे ह्याचं साईन मायनस आहे मायनसनं जर मी ह्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर हा ब्रॅकेट माझा मायनस होणार आहे कारण की साईन काहीच नाही म्हणजे प्लस आहे प्लस मायनस हा होणार आहे मायनस आणि मायनस मायनस हा होणार आहे प्लस हा प्लस होणार आहे मायनसनं जर मी ह्याला मल्टिप्लाय केलं तर हा पार्ट प्लस होणार आहे आणि हा पार्ट मायनस होणार आहे जर लासले तुम्ही मायनस मायनस हे होणार आहे प्लस प्लस व्हायला लागलं म्हणून त्याला मी अगोदर लिहिलं प्लस फाईव्ह डिवाइडेड बाय टू आता हा जो ब्रॅकेट आहे हा मायनस होणार इथं प्लस ह्याच्या इथं साईन काहीच नाही म्हणजे ब्रॅकेटच्या नंतरचं साईन ह्या ब्रॅकेटच्या नंतर साईन इथं काहीच नाही म्हणजे प्लस आहे हे प्लस हे मायनस तो प्लस मायनस बिकम मायनस एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर तर सगळ्यात शेवटी फॉर्म्युला युज करा इथं फॉर्म्युला युज करायचा मला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूटच्या मध्ये सो इंटिग्रेशन ऑफ रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू फॉर्म्युला होता साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी इज इक्वल टू वन बाय रूट टू एज इट इज इंटिग्रेशन ऑफ वन डिवाइडेड बाय हा जर मला फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा जो पार्ट आहे याला स्क्वेअर मध्ये लिहा आता फाईव्ह ला पण मला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही आणि टू ला पण स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही तर याला रूटच्या मध्ये लिहा मीन्स फाईव्ह बाय टू याला जर मला स्क्वेअर मध्ये लिहायचा असेल तर फाईव्ह ला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही तर त्याला रूटच्या मध्ये लिहा टू ला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही तर त्याला रूटच्या मध्ये लिहा सो रूट फाईव्ह डिवाइडेड बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स वन बाय रूट टू ऍज इट इज वन बाय रूट टू ऍज इट इज नाउ यूज द फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तर ये या ठिकाणी झालं रूट फाईव्ह डिवाइडेड बाय रूट टू आणि जे एक्स आहे ते झालं एक्स प्लस वन दिस इज द एक्स अँड दिस इज द ए नाउ यूज द फॉर्म्युला साईन इनवर्स ऑफ एक्स डिवाइडेड बाय ए तर एक्स आहे माझ्याकडे एक्स प्लस वन ए इज रूट फाईव्ह डिवाइडेड बाय रूट टू सो रूट फाईव्ह डिवाइडेड बाय रूट टू
1 by root 2 as it is, sine inverse. Now this part, suppose a plus b divided by x divided by y. आता हे जर y जर वर शिफ्ट झालं तर जो न्यूमरेटर आहे त्याच्या ते मल्टीप्लाय मध्ये जाते, सो y इनटू a प्लस b डिवाइडेड बाय दिस x. नाउ हियर हे रूट टू जर वर आलं तर x प्लस वन च्या ते मल्टीप्लाय मध्ये जाणार आहे, सो रूट टू इनटू x प्लस वन divided by this root 5 as it is, so root 5 plus 6.